मित्रांनो नमस्कार स्वागत आहे आपलं आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये सातवा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात नेमली समिती एस टी कर्मचाऱ्यांच्या एकरकमी वेतनवाढीनंतर जुन्या आणि नव्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात निर्माण झालेली तफावत केली आहे एस टी कामगारांच्या विविध मागण्यावर कामगार संघटनाशी व कर्मचाऱ्यांशी चर्चा करून सातव्या वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात नेमलेल्या समितीत एकूण तीन सदस्य असतील महाराष्ट्र राज्य शासनाचे अप्पर मुख्य सचिव माननीय मनोजी सौनिक साहेब यांच्या अध्यक्ष खाली ही समिती नेमण्यात आलेली आहे या समितीत परिवहन विभागाचे मुख्य प्रधान सचिव माननीय पराग जैन साहेब तसेच एस टी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक माननीय शेखरजी चन्ने साहेब हे देखील राहतील या समितीने दोन महिन्यात कर्मचाऱ्यांशी चर्चा करून अहवाल द्यायचा आहे मित्रांनो सातवा वेतन आयोगासंदर्भात समिती नेमून एक प्रकारे कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे परंतु संघटना आणि सरकारचा हा कुटील डाव पण असू शकतो संघटनाविरुद्ध एस टी कर्मचारी न्याय हक्कासाठी वेळोवेळी आंदोलन करत सरकार दरबारी पाठपुर करत आहेत समिती गटित करून फक्त एस टी कर्मचाऱ्यांचा वेळ काढूपणा करायचा तर हा डाव नसेल कारण नेमलेल्या समितीने दोन ते तीन महिन्याचा कालावधी मागितला आहे कारण संप काळात पण अशीच समिती नेमून एस टी कर्मचाऱ्यांचा संप मोडण्याचा डाव तत्कालीन सरकारने आखला होता आणि संप तब्बल सहा महिने चालला व सत्ताधारी आणि विरोधक यांनी दोघांनीही मिळून एस टी कर्मचाऱ्यांना देशोधडीला लावले त्यामुळे एस टीतील मातबर संघटनांनी कितीही कुटील डाव आखले तरी संघटनाविरहित एस टी कर्मचारी शेवटपर्यंत लढा लढणार मित्रांनो सातव वेतन आयोग समिती सरकार विरोधक संघटना यांच्या बद्दलचे मत आपण कमेंटद्वारे नक्कीच सांगा व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा एस टी कर्मचाऱ्यांचा आवाज सच्चिदानंदपुरी एम एस आर टी सी अपडेट युट्यूब चॅनल धन्यवाद